गौरी, क्लब सारखं म्हणजे काय ग? हॉटेल पेक्षा वेगळं असतं का ते? हो आप्पा, आमच्या जनरेशनची मुलं आहेत ना, आजकाल क्लब्स मध्ये जास्त जातात. हॉटेलमध्ये सिट डाऊन डिनर साठी फॅमिली सोबत जातात, मुलं मुलं अशी फारशी नाही जात. अच्छा, म्हणजे वेगळं काय असतं त्यात? खूप वेगळं असतं. डीजे असतो, डान्स असतो, लाईट्स असतात, तिथलं फूड वेगळं असतं. बेसिकली ना तिथे एक फुल माहोल असतो. अरे देवा, आता हा असला माहोल घरामध्ये कसा आणायचा? नाही पण तुम्ही केलेली अरेंजमेंट पण मस्तच आहे. आणि इशा आली की आपण लावूयात ना म्युझिक, आपल्याकडेही असतं. आणि आपला डीजे तर ठरलाय, डीजे अभी. हे यश, इशाच्या मैत्रिणी आल्या, केक वगैरे कापून झाला ना, मी सरळ आज जाणार आहे. उगाच त्या खिंकाळल्यासारखे हसत बसतात, मला फार इरिटेट होतं. बरं त्या का हसतात ना तेच कळत नाही, पण उगाच हसत असतात हिस्टेरिया झाल्यासारख्या. अरे इशाच्याच मैत्रिणी त्या, किती तो फरक असणार आहे, ठार वेडे आहेत त्या. यश अभी, तिला काही बोलायचं नाही, आज इशाचा दिवस आहे, तिला काय हवं ते करू दे. विमल, ए विमल. हा बहिणीनो. चल खाण्याचे पदार्थ बाहेर आणायला लाग. काकू मी पण येतो तुमच्या मदत. हो ये. काय खायला केलं बघूयात या लवकर. अजिबात हात लावायचा नाही या कशाला. हे सगळं बघून ईशादेवी मात्र प्रसन्न होणार आहेत बरं का. पण गेलीये कुठे ही मंद? येईल रे येईल. बर आप्पा, ईशाला मी तिच्या या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार आहे माहितीये? ईशाच्या 5व्या वाढदिवसाचा एक फोटो, ज्या फोटोमध्ये प्रत्येक जण कॅमेरामध्ये बघून हसतोय आणि ईशा नाकात बोट घालून बसली. यश बघितलं ना आप्पा, म्हणजे ईशा आल्या यांची भांडणं सुरू. काय रे यश. चुपरा. आपण घरीच जायला हवं ना. हो इशू, आय नो, पण थोडा वेळ थांब ना, नंतर जा घरी. आम्ही कम ऑन, मित्रांसोबत मज्जा कर, एन्जॉय कर, नंतर घरी जा. ओके ओके गुड. चला, ज्यासाठी एवढी धडपड केली ते झालं. ईशाला मी चांगली ओळखते, ती करेक्ट अनिरुद्धची मुलगी आहे. ती रमली आता इथे. आता ईशा काही इथून जायची नाही, ती आणि तिच्यामुळे अनिरुद्ध दोघेही आता इथेच थांबणार. बिचारी अरुंधती, तीन मुलं वाढवलीस म्हणून माझ्यापेक्षा त्या बाबतीत जास्त कळतं असं म्हणालीस, पण तुझ्या मुलीला काय आवडतं हे तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं अरुंधती. मला कळतंही आणि मी ते करूही शकते, आणि तुला कळलं तरी तिला आवडतं ते करण्याची तुझी ऐपत नाही. Thank you.
आलंय हो हो चालू कनेक्ट आहे तर गाडी लावूयात गाडी लावू ह्याच्यात असत ना गौरी इकडे ना तुझा मोबाईल दे गाडी लावूयात हे गणपती गणत नको रे मग कसं काहीतरी असं वेस्टर्न काहीतरी काय गोंधळ लावलाय तुम्ही बंद करा बंद करा ते ईशा आल्यावर लावा काय तू बंद करा कॅपले ईशी अप्पा किती वेळ असं वाट बघत उभे राहणार येईल ईशा चला अप्पा येईल ती चला बर बराच उशीर झालाय मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते हा नको ईशा आल्यावरच बघू प्लीज डिनर करून जा हॅपी बर्थडे थँक यू छोटस आणलं लागला का रे फोन तिला नाही उचलत नाहीये ती वहिनींनू खाऊ जा सगळा गरम करून ठेवू काय नाही नाही उशीर झालाय तू निघ विमल मी थांबते ना ईशा येस तोर मग ह्यांका सांगते रिक्षा घेऊन येऊ अगं ती कधी येणार आहे आपल्याला माहितीये का हा ती येईल तेव्हा बघीन मी काय ते तू निघ आणि आबोलीला मी केक देईन हा उद्या अपानू येताय हा येताय वहिनीनू हा भांडी बिंडी काय घासून ठेवा नको मी सकाळी येऊन बघताय काय ता किती खुश आहे ना ईशा मला असं तिच्याकडे बघितलं ना की खूप बरं वाटत आय नो ईशा मध्ये तुझा जीव अडकलाय पोरगी आहे का ती माझी शी इज माय लिटिल प्रिन्सेस संजना तुला सांगू का की ईशा माझ्यासाठी खूप लकी आहे तिचा जन्म झाला आणि माझी भरभराट झाली तिच्या आनंदापुढे मला काहीही काहीही दिसत नाही आणि मला तुझ्या यु नो अनिरुद्ध एरवी मी तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह पण मी तुझ्या आणि ईशाच्या मध्ये कधीच येणार नाही कारण मला माहिती तिथे मी हरेन अरे म्हणूनच तर हे सगळं अरेंज केलं मी आज तिच्यासाठी म्हणजे तुम्ही दोघं एकत्र असाल आणि तू माझ्यासोबत असाल थँक्यू बर मला सांग या सगळ्याचं किती बिल झालं मी तुला लगेच अनिरुद्ध हे तर काहीच नाहीये मी तुझ्यासाठी आणि तुझ्या आनंदासाठी काहीही करेन सिरियसली गौरी पुरे बाळा पुरे बराच वेळ झालाय काय करायचं मला जरा वेगळीच शंका येते बाबा पण नाही आले ईशाने त्यांना पण बोलवलं होतं ना
म्हणजे काय म्हणायचं काय तुला? बाबा मुद्दाम ईशाला घेऊन परस्पर बाहेर कुठेतरी गेले नसतील ना? हे करून त्यांना दाखवायचं असेल ईशा त्यांच्या बरोबर जास्त खुश आहे, नाहीतर एव्हाना बाबा तरी घरी आलेच असते. अरे पण त्यांना माहिती आहे ना की आज आपण घरी पार्टी करणार होते, म्हणूनच. थांब मी फोन करतो त्यांना. नको. अगाई आपल्याला कळेल तरी. त्यांनी कळवलंय का? आपल्याला कळावं अशी त्यांची इच्छा असती तर त्यांनी कळवलं असत. आई ईशा त्यांच्या बरोबर आहे की नाही हे कळणं गरजेचं आहे ना. असेल तर का आणि इथे का नाही आली हे दोन वेगळे मुद्दे, आणि नसेल तर ती इतका वेळ गेली कुठे हेही कळायला हवं ना. मनात शंका आली आहे ना आपल्या, तर आपण क्लिअर करूयात ना. मी फोन करतो त्यांना. हा बाबा, ईशा आहे का तुमच्या बरोबर? हो, संजनाने तिच्यासाठी खूप छान पार्टी ऑर्गनाईज केली आहे. आम्ही तिथे जाऊ. ती तिच्या मैत्रिणींना पण इथेच घेऊन आहे. अहो पण तुम्हाला माहिती होतं ना आम्ही इथे सगळे वाट बघतोय ते. हो, आम्ही थोडा वेळ इथे थांबणार आहोत आणि मग घरीच येणार आहोत. कधी? रात्रीचे 12 वाजून गेल्यानंतर? अरे नाही, ती किती खुश आहे, मजा करते, करू दे ना एन्जॉय. येतो आम्ही थोडा वेळ. बाय. ईशा बाबांबरोबर आहे वाटलंच मला. कुठे आहेत कुठे दोघ? बाबांनी संजना आंटीने ईशासाठी कुठेतरी पार्टी ऑर्गनाईज केली आहे, तिथेच आहेत दोघ. काय? पण तिने हा आगाऊपणा केलाच का? मी म्हणतो आणि ईशा पण मूर्ख कशी गेली तिथे तेच कळत नाहीये ना. येत आहेत म्हणाले थोड्या वेळात. अप्पा चला तुम्ही जेवून घ्या. नाही नको, मी ईशासाठी थांबतो. नाही अप्पा तुम्ही जेवून घ्या. आई तू पण बस जेवाल, वेळेवर जेवलं नाही तर शुगर वाढते. तुम्ही दोघही बसा जेवाल. हा हे भाभी, ईशाचं औक्षण झाल्याशिवाय मी काय जेवणार नाही. अप्पा तुम्ही चला, रात्री उशिरा जेवलात की त्रास होतो तुम्हाला. वाढते मी. काकू मी येते मदत करायला. काय कल्ला गेलाय ना ईशा आपण. हो ना यार, बेस्ट पार्टी एवर. ईशा आपण आपली न्यू इयर ची पार्टी पण इथेच करूया. हा हो का, करूया. हा करूया. ए सगळा ना यार, उशीर होतो. ए ईशा आपण तुझ्या घरी तर गेलोच नाही यार. कसे आहे? छान अरेंजमेंट केली. थँक्यू सर. हे घ्या. ईशा ही तुझ्या बाबांची मैत्रीण आहे का? आम्हाला कळलं की तुझ्या आई बाबांचा डिवोर्स होतोय, यांच्यामुळे का? मग आता तू हिच्यासोबतच राहणार आहेस? असं काही नाहीये. चला ना आपण माझ्या घरी जाऊया, तिथे पण मज्जा करू. चला ना. काय वेडी आहेस का? वाजलेत बघ किती. आम्हाला पण उशीर होतोय आणि तुझ्या घरचे सगळे झोपलेही असतील. हॅलो अंकल. हॅलो अंकल. पार्टी खूप छान झाली. आय एम ग्लॅड यू लाइक्ड इट. मला खूप आनंद झाला. आम्ही निघतो. चौकात जा. बाय. के बाय बाय बाय. बाबा खूप उशीर झालाय, घरी कधी जाणार आपण? आता निघू. पण आता घरी गेल्यावर सगळे चिडतील माझं. मी आईला काही कळवलं पण नाही. इथे आले आले हे सगळं बघितलं आणि विसरलेच मी. तुम्ही प्लीज आईला काही सांगाल का? नाहीतर मला खूप ओरडा पडतो. सांग. हो इशू इशू काय झालं?
इतका वेळ किती मस्त मजा करत होतीस तू. आता खूप टेन्शन येतंय मला. कसलं टेन्शन येत आहे? अनिरुद्ध आहे ना तुझ्या सोबत, मग कशाला काळजी करतेस? आजचा दिवस तुझा आहे आणि तुला जसा हवा तसाच तो जायला हवा. हे डेकोरेशन वगैरे बघ, हे असंच हवं होतं ना तुला? अशीच पार्टी करायची होती की नाही? तुझे फ्रेंड्स बघ किती खुश आहेत ना. आईला सांग, चिडण्यासारखं काहीच नाही. फ्रेंड्सना अशाच पार्ट्या आवडतात. आणि तुम्ही काही लहान आहात का घरी पार्टी करायला? आणि मला सांग, कॉलेजच्या फ्रेंड्सना तू काही बटाटे वडे आणि केळा पेपर देणार होतीस का? गेले ते दिवस, सांग आईला. इशू, डोंट वरी, मी आहे ना, मी बोलतो आईशी. डोंट वरी, चल निघूया. आणि तू अशी रडलीस ना की एवढी सगळी पार्टी अरेंज केलेली वाया गेल्यासारखं नाही का होणार? संजना, डोंट वरी, मी सगळं सेटल करते. तू एक काम कर, ह्या ज्या बॅग्स आहेत ह्या चार बॅग्स घेऊन जा प्लीज. ठीक आहे, बाकी सगळं मी गाडीत ठेवते आणि वेटर सोबत पाठवते. ओके, संजू आंटी, थँक यू सो मच. यू मोस्ट वेलकम. हॅपी बर्थडे वन्स अगेन अँड स्माइल, डोंट वरी. ओके, बाय बाय. थँक यू. तुला फार वाटत होतं ना अरुंधती, तुझं कुटुंब, तुझी मुलं तुझ्या बाजूने आहेत असं? आय डाऊट. एक एक करत तुझी मुलं नाही माझ्याकडे आली तर नाव बदलेन. एकटीने सगळ्यांशी कसं लढतात ते मला माहिती आहे. तू लपलीस तुझ्या फॅमिलीच्या मागे, पण आता जिच्या जीवावर उडतीयस ना ती फॅमिलीच तुझ्या बरोबर राहिली नाही तर काय करशील अरुंधती? काकू, तुम्ही सगळे जेवून घेता का आता? किती वेळ वाट बघणार? मला नाही वाटत आता ईशाच्या मैत्रिणी येतील. काकू, मी तुमची ताटं वाढून आणू का? काकू, कुठे आहेत ते? अभि, कुठली जागा सांगितली बाबांनी मला? सांग, तू आत्ता जाऊन त्या मूर्ख मुलीला घेऊन येतो. मला सांग कुठली जागा आहे. अरे सांग. अरे काय झालं तुला, एवढं लागलं? कुठे पडलास का? मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही. ईशा कुठे होतीस तू? ईशा माझ्या बरोबर होती. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.